महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव येथे करण्यात आला। गेल्या अनेक दिवसापासून बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित होते। येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून ही योजना भडगाव येथे सुरू झाली। सर्व बांधकाम कामगार व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाची योजना सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासन सदैव बांधकाम कामगारांच्या माध्यमातून व नोंदणीधारक बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवत आहे। त्या योजनेचाच एक भाग म्हणून आज मध्यान्ह भोजन योजना या ठिकाणी सुरू होते। आपला जास्तीत जास्त प्रयत्न हाच असणार आहे की जे बांधकाम कामगार आहेत मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह करतात, बांधकाम पेशेमधनं आपलं कुटुंबाचं पोट भरतात, त्यांच्यासाठी दोन वेळेचं अन्न कसं पोहोचेल याची खबरदारी शासनाने घेतलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना महाराष्ट्र शासनाच्या आपण या ठिकाणी सुरू करतो आहे। त्याचे तालुक्याचे समन्वयक म्हणून आपल्या इथे राकेश पाटील म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं यावेळेला आपण शब्दसुंदांनी व टाळ्यांच्या गजबडाने स्वागत करू। यासोबतच आपल्याला जे मध्यान्ह भोजन आपल्यापर्यंत पोहोच करणार आहे ते प्रमोद भाऊ पाटील, त्यांच्यासाठी आपण यावेळेला या ठिकाणी टाळ्या वाजवू। आणि या पद्धतीने गेल्या एक दोन महिन्यापासून आपण पाठपुरावा शासनाच्या वतीने आपल्या सगळ्या लोकांना मध्यान्ह भोजन कशा पद्धतीने मिळेल त्याच्यात आज आपल्याला या ठिकाणी थोडाफार लाभ झाला आहे। असंच आपण आणखी जी नोंदणी करणार आहोत त्या नोंदणीच्या माध्यमातून पण आपल्या सर्व बांधकाम कामगारांना व जे काही आपले मजूर आहेत त्यांना मध्यान्ह भोजन देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आपण जे लोक आता नोंदणीधारक बाकी आहेत जे मोलमजुरी करून बांधकाम कामगार या पेशेमध्ये आपलं काम करतात त्यांनी राहिलेल्या लोकांनी पण या योजनेमध्ये जर नोंदणी केली तर त्यांना पण या मध्यान्ह भोजनाचा लाभ होणार आहे। आणि आता ज्या लोकांनी नोंदणी केली होती त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी मध्यान्ह भोजन वाटप करणार आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। सहकार्य केलं मला नरू असतील, भूषण भाऊ असतील, आपले सूर्यकांत दादा असतील, यांनी जे कार्य केलं त्याच्याच माध्यमातून मी आज जेवणाचा लाभ मिळतो मी त्याबद्दल नरू आणि त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानतो।